मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर आता केंद्र सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली आहे। 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील लोकांना आता लस उपलब्ध होणार आहे। देशातील 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समीपच्या नुकताच झालेल्या VC द्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती। काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। कोविड संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे। त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे। विशेषतः 45 वर्षांवरील व्यक्ती कामासाठी बाहेर असतात, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणं अत्यंत गरजेचं आहे असे मुख्यमंत्र्यांनी VC मध्ये सांगितलं होतं। ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वल स्थानी आहे। आतापर्यंत म्हणजे दिनांक 25 मार्चच्या आकडेवारीनुसार राज्यात 45,91,401 जणांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे।